शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, राज्यात जुलै ते ऑक्टोबर 2021 अतिवृष्टीमुळे आणि सततच्या पावसामुळे तसेच पुरामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तर झालेल्या नुकसानीकरिता नुकसान भरपाई म्हणून या ठिकाणी एका विभागीय आयुक्त यांच्यामार्फत एका जिल्ह्यासाठी निधीची मागणी करण्यात आलेली होती आणि एका जिल्ह्याकरिता या ठिकाणी जवळपास 35 कोटी रुपयांची जी काही मदत आहे ती वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे. तर सन 2019 अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण असा GR शासन निर्णय काल दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. तर त्याचविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरू करूयात आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ. शेतकरी मित्रांनो, जुलै ते ऑक्टोबर 2019 मधील अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याने बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता निधी वितरित करण्याबाबतचा महत्त्वाचा शासन निर्णय काल दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. तर यामध्ये सन 2019-20 राज्यातील विविध जिल्ह्यात दिनांक 26 जुलै 2019 व त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी शहरी व ग्रामीण भागामध्ये पसरले. या पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबियांना मदत देण्याबाबत माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने दिनांक 19 ऑगस्ट 2019 रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार बाधितांना द्यावयाच्या मदतीचे दर व निकष संदर्भातील क्रमांक 2 शासन निर्णयांवर निश्चित करण्यात आले आहेत. तर माहे जुलै ऑगस्ट 2019 अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या बाधित आपद्ग्रस्तांना मदत वाटपासाठी 35,31,79,000 रुपये एवढा निधी मागणीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त नाशिक यांनी सादर केला आहे. तर सदर प्रस्तावात राज्य कार्यकारी समितीच्या दिनांक 19 जून 2022 रोजीच्या बैठकीमध्ये 35,31,79,000 रुपये एवढ्या अतिरिक्त निधीस समितीने मंजुरी दिली आहे. त्यानुसार विभागीय आयुक्त नाशिक यांना जिल्हाधिकारी जळगाव यांनी मागणी केल्यानुसार निधी वितरित करण्याची बाब विचाराधीन होती. तर त्या संदर्भात हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्यामध्ये राज्यात माहे जुलै ऑगस्ट 2019 अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या बाधित आपद्ग्रस्तांना 35,31,79,000 रुपये इतका निधी खालील तक्त्यात दर्शवल्यानुसार विभागीय आयुक्त नाशिक यांना उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर मित्रांनो, नाशिक विभागातील फक्त जळगाव जिल्ह्यासाठी हा निधी असणार आहे, जो असणार आहे 35,31,79,000 रुपये फक्त इतका. तर अशा प्रकारे हा निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे आणि सन 2019 अतिवृष्टीग्रस्तांना हा निधी फक्त जळगाव जिल्ह्याकरिता वितरित करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण असा अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. धन्यवाद.